Hello students. Now today the next topic straight line. आता या स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हाला मेन सब टॉपिक कुठले कुठले आहेत, एक लोकस, दुसरा स्ट्रेट लाईन्स, इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म्स आणि जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. त्याच्यामध्ये महत्त्व तुम्हाला फक्त इथून खाली स्ट्रेट लाईन, इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म खूप महत्त्वाचे आहेत. हे एकदा स्टँडर्ड फॉर्म्स आले की आपल्या बाकीचे एक्झाम्पल सगळे सॉल्व करता येतात. ठीक आहे, त्यातला इन डिटेल्स आपण आता काय, पहिले काय सांगितलं तुम्हाला, लोकस आहे, नंतर स्ट्रेट लाईन आहे, इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म्स आणि जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. त्यातला आता पहिला आपण पार्ट बघूया, लोकस. याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट तुम्हाला फक्त काय, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचं आहे. काय करायचं आहे, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा. डिस्टन्स फॉर्म्युला आपलं काय माहीत आहे, डिस्टन्स फॉर्म्युला काय, एक्स मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर तो फॉर्म्युला फक्त यूज करायचा. फर्स्ट एक्झाम्पल बघा आपण, इफ ए इज वन थ्री, इफ ए इज वन थ्री अँड बी टू वन अँड बी 21 are points, find the equation of locus of a point P. Find equation of locus of point P such that condition kya hai, PA equal to PB, such that PA equal to PB. ठीक आहे, आता पी पॉईंट काय, एक्स वाय, पी एक्स वाय पॉईंट असतो. हे ए एक्स वन वाय वन बी एक्स टू वाय टू हे पॉईंट दिलेत. ठीक आहे, याचा अर्थ काय झाला तुमचा, हा समजा गिवन सोल्युशनमध्ये पी एक्स वाय, नंतर ए झाला वन थ्री आणि बी काय झाला टू वन, याचा अर्थ हा झाला एक्स वन वाय वन, हा झाला एक्स टू वाय टू. बघा, पी एक्स वाय, ए एक्स वन वाय वन, बी एक्स टू वाय टू हे पॉईंट. आपला कंडिशन काय दिलेलं आहे, पी ए इक्वल टू पी बी, पी ए इक्वल टू काय, पी बी. याचा अर्थ डायरेक्ट काय करायचं, अंडर रूट ऑफ आपला डिस्टन्स फॉर्म्युला काय असा असतो, काय एक्स मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय वन ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू पी ए स्क्वेअर. ठीक आहे, आता ह्याच्यात आपण काय करतो, डायरेक्ट स्क्वेअर करायचं, डायरेक्ट काय करायचं, पी ए स्क्वेअर इक्वल टू पी बी स्क्वेअर घ्यायचं, म्हणजे रूट निघून जातं आपला. याचा अर्थ काय झाला इथं, देअर फोर कंडिशन बघा, पी ए स्क्वेअर इक्वल टू पी बी स्क्वेअर, डायरेक्ट स्क्वेअर करायचं. याचा अर्थ काय झाला, स्क्वेअर निघून गेला, म्हणजे काय झाला, एक्स मायनस एक्स वन काय करायचं, एक्स मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर, एक्स मायनस एक्स वन काय, एक्स मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय मायनस ए पॉईंट घ्यायचा, आपला पी ए घ्यायचा, ए पॉईंट घ्यायचा, काय झालं, एक्स मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय वन, वाय वन किती आहे, थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे झालं पी ए स्क्वेअर इक्वल टू, आता पी बी स्क्वेअर, पी आणि बी पॉईंट घ्यायचा, एक्स मायनस एक्स टू आधी काय करायचं, एक्स मायनस एक्स टू, याचा अर्थ एक्स मायनस टू ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर. झालं, डायरेक्ट रूट काढला आपण, डायरेक्ट स्क्वेअर केला, त्यामुळे आता फक्त स्क्वेअर करायचं आहे. याचा अर्थ काय झाला, हे स्क्वेअर करा, एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन प्लस याचा स्क्वेअर करा, वाय स्क्वेअर मायनस तीन दोन्ही सिक्स वाय प्लस नाईन इक्वल टू ह्याचा स्क्वेअर करा, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर, नंतर प्लस वाय स्क्वेअर मायनस टू वाय प्लस वन. झालं, फक्त ब्रॅकेटचं काय केलं, आपण स्क्वेअर केला, आता सगळं एकत्र घ्या. याचा अर्थ एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन प्लस वाय स्क्वेअर मायनस सिक्स वाय प्लस नाईन, हे सगळं टर्म इकडे घ्या, म्हणजे काय होईल, मायनस एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फोर मायनस वाय स्क्वेअर प्लस टू वाय मायनस वन इक्वल टू झिरो. आता
काय प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल, प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कॅन्सल, नंतर एक्स एक्स आता बघा मायनस टू एक्स आणि प्लस टू ए फोर एक्स किती झालं टू एक्स, काय आलं हे टू एक्स झालं, एक्स गेलं आता वाय मायनस सिक्स वाय आणि टू वाय म्हणजे किती मायनस फोर वाय, मायनस फोर वाय, वाय संपलं, आता वन प्लस नाईन टेन, टेन आणि टेन मायनस वन म्हणजे किती आलं मायनस नाईन इक्वल प्लस नाईन इक्वल टू झिरो, कारण टेन आहे टेनमधनं एक गेलं, नाही सॉरी फाईव्ह आहे ना इथं, हे टेन आहे टेन आणि हे मायनस वन मायनस फोर किती झालं मायनस फाईव्ह, मायनस फाईव्ह किती झालं हे प्लस फाईव्ह, बघा इथं किती आलं हे टेन आलं, टेन आणि मायनस फाईव्ह म्हणजे किती आलं प्लस फाईव्ह, प्लस काय आलं फाईव्ह इक्वल टू झिरो, दिस इज द इक्वेशन ऑफ लोकस, दिस इज द इक्वेशन ऑफ लोकस. किती सोपं आहे, तुम्हाला पी ए बी पॉईंट दिलेले असतात आणि कंडिशन दिलेले असते, साधं सिंपल इक्वेशन ऑफ लोकस काढायला विचारलं तर फक्त युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचं आहे, तिथं फक्त स्क्वेअरिंग करून घ्यायचा, म्हणजे आपलं काय करतो त्या टप्प्याला रूट निघून जातं स्क्वेअर केलं की. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल बघू आपण, आता फक्त कंडिशन काय दिली बघायचं. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इफ ए ए इज टू झिरो, ए टू झिरो अँड बी झिरो थ्री, अँड बी झिरो थ्री आर टू पॉईंट्स, फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ॲट पॉईंट पी सच दॅट ए पी इक्वल टू टू बी पी, सच दॅट ए पी इक्वल टू टू बी पी, हे पॉईंट दिलेत, फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉईंट पी सच दॅट ए पी इक्वल टू टू बी पी, काय करायचं कंडिशन बघायचं, हे पॉईंट ए आहे, पी ए काय असतो पी एक्स वाय, ए दिलं आहे बी दिलं आहे की या कंडिशनच चालायचं, याचा अर्थ कंडिशन काय आपला या कंडिशन चाला डायरेक्ट ए पी स्क्वेअर इक्वल टू काय करायचं डायरेक्ट काय करायचा स्क्वेअर करायचा, ए पी स्क्वेअर इक्वल टू टूचा स्क्वेअर फोर बी पी स्क्वेअर, कंडिशन फक्त काय करायचा स्क्वेअर करून घ्यायचा. आता ए पी ए पॉईंट सुरू दिला ए आणि बी वापरायचा, याचा अर्थ काय झाला याचा अर्थ काय झाला एक्स मायनस हे काय झाला हे एक्स वन हे वाय वन, हे झालं एक्स टू आणि हे वाय टू, म्हणजे काय झालं एक्स मायनस एक्स वन एक्स अर्थ एक्स मायनस टू ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय वन ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू फोर. इथं आता बी आणि पी हे संपलं, आता बी पॉईंट आहे, याचा अर्थ काय झाला इथं एक्स मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर, आता फक्त स्क्वेअर करा, याचा अर्थ एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर याचा स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस झिरो झिरो इक्वल टू फोर, इथं काय आलं परत हे फोर झालं, नंतर हे एक्स स्क्वेअर परत हे झिरोच होणार, नंतर ठीक आहे फोर एक्स स्क्वेअर नंतर प्लस हे वाय स्क्वेअर मायनस सिक्स वाय प्लस नाईन प्लस नाईन. ठीक आहे, हां आता येतं एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर प्लस वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू फोरनं मल्टिप्लाय करा फोर एक्स स्क्वेअर प्लस फोर वाय स्क्वेअर नंतर सहा चौक चोवीस वाय नंतर नऊ चौक छत्तीस, हे ट्रान्सफर इकडे करा, याचा अर्थ एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर प्लस वाय स्क्वेअर मायनस फोर एक्स स्क्वेअर मायनस फोर वाय स्क्वेअर नंतर प्लस ट्वेंटी फोर वाय मायनस थर्टी सिक्स इक्वल टू झिरो. आता काय बघा एक्स स्क्वेअर आहे मायनस आहे म्हणजे किती आलं मायनस थ्री एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स स्क्वेअर नंतर मायनस फोर एक्स किंवा वाय स्क्वेअर घेऊ अगोदर वाय स्क्वेअर इथं आहे इकडं एक्स स्क्वेअर झालं इथं वाय स्क्वेअर आहे इथं वाय स्क्वेअर आहे म्हणजे किती आलं हे मायनस थ्री वाय स्क्वेअर फोरमधनं एक गेलं मायनस थ्री वाय स्क्वेअर नंतर एक्स घ्या मायनस फोर एक्स इकडे एक्स आहे का नाहीच म्हणजे किती आलं मायनस फोर एक्स नंतर वाय किती आलं वाय कुठं आहे का इथं नाही म्हणजे ट्वेंटी फोर वाय ठीक आहे ट्वेंटी फोर वाय इथं इथं फोर फोर आणि हे
किती आले -32 इक्वल टू झीरो. आता मायनस फक्त कॉमन काढायचं, चार किती आलं मग हे 3x² + 3y² + 4x - 24y + 32 = 0. This is the equation of locus. समजलं का? अगदी इझी एक्झाम्पल असतात, ठीक आहे. फक्त आपलं काय करायचं आहे, दिलेले पॉईंट आहेत, दिलेले कंडिशन फक्त बघायचं आहे, काय कंडिशनचं काय करायचं, स्क्वेअर करायचा आणि त्यानुसार पॉईंट फक्त घेत राहायचं, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. एक एक कन्सेप्ट फक्त क्लिअर करून घ्या. नेक्स्ट काय बघा. A is 4-1, B 5-4. Find the equation of locus at point P if condition काय PA square equal to PA square is equal to 3PB square. आता डायरेक्ट तुम्हाला स्क्वेअर दिलं आहे, आता स्क्वेअर करायची गरज आहे का आपल्याला? नाहीच आहे. डायरेक्ट तुम्हाला काय दिलं आहे, स्क्वेअर दिलेलं आहे, त्यामुळे आता कंडिशन आहे. पहिला आपला पॉईंट काय असतो सोल्यूशनमध्ये, काय असतो हा पी एक्स वाय, ठीक आहे. नंतर हा काय, ए काय झाला 4-1 आणि बी काय झाला 5-4. हे झालं x1 y1, हा झाला x2 आणि y2, ठीक आहे. आता काय डायरेक्ट कंडिशन, PA square equal to 3PB square. ओके, 3PB square. हां, आता काय आलं, आता PA square आहे. पी कुठला पॉईंट वापरायचा, ए पॉईंट वापरायचा. याचा अर्थ काय झाला, हे x minus x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y minus y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू. आता इथं स्क्वेअर केलेला, ऑलरेडी स्क्वेअर दिला मी, ह्याचा स्क्वेअर करायची गरज आहे का? नाही. जर इथं स्क्वेअर दिला नसता, इथं जर स्क्वेअर दिलं नसतं, आपण इथं काय केलं असतं, स्क्वेअर केलं असतं. आता ऑलरेडी इथं स्क्वेअर दिलं आहे, याचा अर्थ हा स्क्वेअर आहे तसं लिहायचं आपण. इथं 3 ब्रॅकेट काय आलं, PB square. आता बी पॉईंट आहे, पी आणि बी, याचा अर्थ x minus x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर + y minus y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता स्क्वेअर सोडायचं फक्त, याचा अर्थ x square, नंतर -4 आणि 8x, दुप्पट 4x + 16 प्लस याचा स्क्वेअर y² - 2y + 1 झालं स्क्वेअर = 3. याचा स्क्वेअर करा, x² - 10x + 25 याचा स्क्वेअर + y² - किती झालं 8y, बरोबर 4y दुप्पट 8y + 16 = therefore x² - 8x + 16 + y² - 2y + 1 = 3 ने मल्टिप्लाय करा, किती आलं 3x² - 30x + 75 + 3y² - 24y + 16 = 48, ठीक आहे. नंतर फक्त काय करा, शिफ्ट करा, इथे आता x² - 8x किंवा आपण सलग एकत्र असं घेऊ, मी समजायला सोपं जाईल आपला. x² नंतर इथं -3x² नंतर +y² आणखी y² एकदा काय का +3y² प्लस काय होईल तर -3y² इकडे ट्रान्सफर करतो आहे आपण, ठीक आहे. -3y² नंतर काय आला, आता एक्स टर्म घ्यायची, -8x इकडं असं आहे, इथं एक्स टर्म काय होईल तिकडं +30x, नंतर वाय -2y ॲज इट इज, तिकडं ट्रान्सफर करतो म्हणजे नंतर साईन चेंज होणार इकडं +24y, आणि तिकडे गेला 16 आणि 1 = 17 हे +70 आणि इकडे किती झालं ते 75 आणि 48, किती झालं बघा 75 आणि 48 म्हणजे 8 आणि 5 13, हां 4 आणि 1 5 7 आणि 5
12 झालं प्लस इकडे काय होणार आहे -123 इक्वल टू 0. ठीक आहे, आता काय आलं बघा, मायनस एक्स करा मायनस 2x² नंतर हे मायनस 2y² नंतर हे 30 8 गेलं मायनस 20 प्लस येईल प्लस 22x 24 2 गेलं किती आलं 22 प्लस 22y आणि मायनस 123 17 गेलं किती बघा 123 17 गेलं किती आलं 7 8 9 10 11 12 13 6 आज चाला 1 1 1 2 2 गेले 0 आणि 1 6 किती आलं -106 कॉमन निघतात टू कॉमन निघतं मायनस 2 कॉमन काढा म्हणजे किती आलं मायनस 2 कॉमन केल्यानंतर काय आलं हे x² प्लस y² प्लस इथं मायनस येईल मायनस कॉमन काढतो आहे इथं मायनस येईल मायनस 11x मायनस 11y आणि मायनस काय होईल प्लस होईल किती आलं इथं 2 5 10 आणि 2 3 6 इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ लोकस. ओके, दिस इज द इक्वेशन ऑफ लोकस. सोपं आहे की नाही? काय करतो आपण, फक्त दिलेले पॉईंट आहेत आणि कंडिशन आहे आणि तुम्हाला इक्वेशन ऑफ लोकस विचारले. काय करतो, फक्त स्क्वेअर करतो. जर स्क्वेअर दिलेला नसेल कंडिशनचा तर स्क्वेअर करून घ्या, म्हणजे आपलं इथं अंडररूटचा फॉर्म्युला आपला अंडररूटचा यूज करायचा परत स्क्वेअर करण्यापेक्षा डायरेक्ट आपण त्या कंडिशनचा स्क्वेअर करायचं, म्हणजे आपला फॉर्म्युला वापरायला सोपा जातो. एक्स मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय वन ब्रॅकेटचा स्क्वेअर. फक्त डिस्टन्स फॉर्म्युला कुठलं वापरतो आपण, कसं आलं का, कुठला वापरतो आपण फॉर्म्युला, एक्स मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय वन ब्रॅकेटचा स्क्वेअर, हा फक्त फॉर्म्युला आपण वापरतो आहे, डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय, हा फॉर्म्युला यूज केला की आपला इक्वेशन ऑफ काय मिळतं, लोकस मिळते. ओके, इथं आपली एक कन्सेप्ट आपली क्लिअर झाली, कुठली लोकसची, फक्त डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट टाईम टुमारो काय घ्यायचं आपला इक्वेशन ऑफ काय, पुढचा आपला पॉईंट घ्यायचा आपण स्ट्रेट लाईन्स, त्याच्यामधलं स्लोप ऑफ लाईन्स, पॅरलल अँड परपेंडिक्युलर लाईन्स, अँगल बिटवीन इंटरसेक्टिंग लाईन्स. त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईनमध्ये किती पॉईंट आहेत, 4 पॉईंट आहेत, इन्क्लिनेशन ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन, पॅरलल अँड परपेंडिक्युलर लाईन्स आणि अँगल बिटवीन इंटरसेक्टिंग लाईन्स. ठीक आहे, तिथं आपलं काय एक कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली आहे.